आपल्याकडे रक्षाबंधनाचा सण हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि या दिवशी एक बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ जो आहे तो तिच्या रक्षणाचं वचन देतो। म्हणजे अशा पद्धतीची ही संकल्पना आहे। पण याच रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी ज्यांना राखी बांधली ते भाऊ आणि जिनं राखी बांधली त्या बहिणीला तिच्या प्रियकरासह मारून टाकतात। आता ही संपूर्ण घटना जळगावालाच नाही तर महाराष्ट्राला सुद्धा हादरून टाकणारी होती आणि तीच घटना आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे जळगावला। जळगाव या ठिकाणचा चोपडा हे शहर आहे आणि त्या ठिकाणचं सुंदरगडी हा भाग आहे। आता या परिसरामध्ये वर्षा कोळी नावाची एक 20 वर्षाची तरुणी राहते आहे। आता ही जी तरुणी आहे ती चोपडा या ठिकाणचं MG महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेते आहे। आता हिचे वडील हे नगरपालिकेच्या रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयामध्ये कामाला आहेत। घरी आई आहे, वडील आई वडील आणि दोन भाऊ आहेत, एक 15 वर्षाचा एक 17 वर्षाचा, दोन्ही भाऊ अल्पवयीन आहेत आणि हिची थोरली बहीण जी आहे त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्या सासरे असतात। तर अशा प्रकारे या वर्षाचा हा परिवार आहे। आता याच भागामध्ये म्हणजे रामपुरा हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये राकेश संजय राजपूत नावाचा एक तरुण राहतो आहे आणि हा केटरिंगचा व्यवसाय करतो आहे। तर आता ही वर्षा आणि हा राकेश, तर 20 वर्षाची ही आणि तो 22 वर्षाचा, तर यांच्यामध्ये पाठीमागच्या काही काळापासून प्रेमसंबंध निर्माण झालेले होते आणि आता सुरुवातीला ही गोष्ट लपून राहिलेली होती पण नंतर हळूहळू ती लोकांच्या समोर आलेली होती आणि हळूहळू गावामध्ये या गोष्टीची कुणकुण यायला लागली होती। आता ही जी माहिती आहे किंवा ही जी कुणकुण आहे ती कुणकुण त्या तरुणीच्या भावांपर्यंत सुद्धा पोहोचलेली होती आणि नंतर मग या भावांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते आपल्या आईवडिलांनाही सांगितलेलं होतं। आता यावेळेस मग त्या मुलीच्या आईवडिलांनी त्या मुलीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता, तिला समजावलेलं होतं, पण ही मुलगी ऐकायला तयार नव्हती आणि हे जे प्रेम प्रकरण चाललेलं होतं या प्रेम प्रकरणावरून मग पुढे नंतर प्रचंड वादळ निर्माण झालेलं होतं। घरामध्ये सुद्धा तणावाचं वातावरण होतं, त्याचबरोबर ते या परिवारांमध्ये सुद्धा वाद निर्माण झालेला होता आणि गावकीच्या आणि भावकीच्या सगळ्यांच्यामध्ये या गोष्टीची चर्चा व्हायला लागलेली होती आणि भावांनी, घरच्यांनी, नातेवाईकांनी या दोघांनाही समजावण्याचा, म्हणजे वर्षा आणि राकेश यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि ते एकमेकांना सोडायला तयार होत नव्हते। आता ही जी गोष्ट आहे ती गोष्ट मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हती, घरच्यांना या गोष्टीचा विरोध होता, घरातलं वातावरण दूषित होत चाललेलं होतं, गढूळ होत चाललेलं होतं आणि आता या सगळ्या प्रकरणामधून काहीतरी अघटित घटना घडणार अशा पद्धतीची चाहूल लागायला लागली होती। आता 11 ऑगस्टला, म्हणजे 11 ऑगस्ट 2022 रक्षाबंधनाचा सण होता, तो सण साजरा झाला। आता या बहिणीनं आपल्या घरातील दोन्ही सख्या भावांना आणि इतर जे चुलत भाऊ होते किंवा मावस भाऊ होते या सगळ्यांना तिनं राखी बांधलेली आहे आणि तो दिवस अत्यंत आनंदामध्ये निघून गेला। त्याच्यानंतर दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशी या भावांना असं समजलं की आपली बहीण वर्षा आणि राकेश हे दोघंही पळून जाऊन लग्न करणार आहेत। आता हे त्या दिवशी रात्री पळून जाणार आहेत हे त्यांना समजलं। आता ही माहिती मिळाल्यानंतर मात्र त्या भावांच्या तळपायाची आग जी आहे ती मस्तकामध्ये गेलेली आहे आणि त्यांनी बहिणीवरती पाळत ठेवायला सुरुवात केली। आता रात्रीच्या साधारणपणे 8-8:30 म्हणजे तो 8-8:30 झाला होता आणि यावेळेस यांच्या घरामध्ये या वर्षाचे दोन्ही भाऊ, त्यानंतर चुलत भाऊ, मावस भाऊ, इतर सगळी मंडळी त्या ठिकाणी जमलेली होती आणि याच सुमारास राकेश जो आहे तो यांच्या घराच्या बाहेर आलेला होता आणि वर्षासुद्धा काही निमित्ताने घराच्या बाहेर पडलेली होती। आता यावेळेस या दोघांना त्यांच्यातल्याच एका भावानं बाहेर बघितलं। आता ते बघितल्यानंतर यानं मोठ्यानं आवाज दिला, घरामध्ये जे भावंड होते त्यांना आवाज दिला आणि बाहेर राकेश आणि वर्षा आहेत हे त्यांना सांगितलं। त्यानंतर मग घरातली भावंड जी आहेत ती बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर बघा, आता एका बाजूला वर्षा आणि राकेश, दुसऱ्या बाजूला तिचे भाऊ, अशा पद्धतीनं आता समोरासमोर आलेले आहेत आणि या ठिकाणी वादाची ठिणगी पडली आणि यांच्यामध्ये मग शाब्दिक चकमक सुरू झाली। नंतर त्याचं रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झालं, मारहाण व्हायला सुरुवात झाली आणि नंतर या भावंडांनी राकेश आणि वर्षा यांना बळजबरीनं पकडलं आणि घरामध्ये नेलं आणि या ठिकाणी सुद्धा मारहाण सुरू झाली। आता त्याच्यानंतर मग यांनी काहीतरी प्लॅन केला आणि त्या प्लॅनप्रमाणे मग एका भावानं मोटरसायकल काढली आणि त्याच्यामध्ये राकेश जो आहे त्याला मध्ये बसवलं, दुसरा भाऊ पाठीमागे बसला आणि
हे टेबल शीट आणि दुसरी एक मोटरसायकल काढली, त्याच्यामध्ये पण एक भाऊ पुढे बसला आणि वर्षा जी आहे तिला मध्ये बसवलं आणि दुसरा एक भाऊ पाठीमागे बसला आणि ह्या ज्या दोन दुचाकी आहेत या दोन दुचाकी अंधारामध्ये ट्रिपल शीट बाहेर पडलेले आहेत। आता हे जे शहर आहे त्या शहरातला चिंच चौक जो आहे त्या चौकाच्या बाजूनं जुना वराडचा रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला ही सगळी मंडळी गेली आणि त्या बाजूला एक नाला होता त्या नाल्याच्या बाजूला गेली। आता एका निर्मनुष्य ठिकाणी ही मंडळी आलेली आहेत, या दोन टू व्हीलर आलेली आहेत, दोन्हींवरती ट्रिपल शीट इथं मंडळी आलेली आहेत। आता या ठिकाणी त्या दोघांनाही गाडीवरून खाली उतरवण्यात आलं। आता इथं या निर्मनुष्य ठिकाणी हे सगळे मिळून आपला घातपात करण्याची शक्यता आहे किंवा आपल्याला मारण्याची शक्यता आहे याची जाणीव वर्षा आणि राकेशला झालेली होती आणि यावेळेस मग राकेशनं काय केलं, सगळी शक्ती एकवटली आणि त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी त्यानं त्याच्या भावानं पकडलेलं होतं त्याला हिसडा दिला आणि तो पळायला लागला। राकेश हातातनं निसटला आणि अंधारामध्ये स्वतःचा जीव वाचवत राकेश पळत होता आणि त्याच्या पाठीमागं हे बाकीची मंडळी दोन तीन जण जे आहेत ते त्याला पकडत होते, त्याच्यामागं धावत होते, पण हा एकटा पळून पळून किती पळणार आणि काही वेळातच त्याला पकडला आणि पुन्हा त्याला प्रचंड मारहाण केली। आता इकडे वर्षा जी आहे ती आपल्या भावांना विनवणी करत होती, हातपाय जोडत होती, मोठमोठ्यानं रडत होती, पण तिचं कुणीही ऐकत नव्हतं आणि आता त्या भावांनी त्या राकेशला जमिनीवरती पाडला आणि त्याचा गळा आवळायला सुरुवात केली। याच्यानंतर एकानं त्याच्याजवळचं गावठी पिस्तूल जे आहे ते पिस्तूल बाहेर काढलं आणि तो भयान अंधार, स्मशान शांतता होती आणि या स्मशान शांततेमध्ये मोठा आवाज झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एका भावानं तो ते पिस्तूल घेतलं आणि पुन्हा एक गोळी झाडली आणि राकेश जो आहे तो रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळलाय, त्याचा आवाज बंद झालेला आहे, त्याची तडफड जी आहे ती कायमची शांत झाली, राकेशचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, त्याची हत्या झाली। आता हे सगळं ती वर्षा पाहत होती, ती मोठमोठ्याने ओरडत होती आणि यावेळेस मग दुसऱ्या एका भावानं खिशामधला रुमाल जो आहे तो बाहेर काढला आणि आपली बहीण जी आहे तिच्या गळ्यामध्ये घातला आणि तिचा गळा आवळायला सुरुवात केली आणि काही वेळातच तिचासुद्धा आवाज कायमचा यांनी बंद केला आणि याच्यानंतर हे जे मारेकरी आहेत ते आपापल्या घरी निघून गेले। आता पाठीमागे दोन मृतदेह पडले होते, अंधारामध्ये पडले होते। आता इकडं तो वर्षाचा जो भाऊ आहे त्या भावाला मात्र पश्चाताप व्हायला लागलेला होता की आपण हे काय करून बसलो, कालच आपण ज्याच्याकडून राखी बांधलेली आहे आणि आज त्याच बहिणीची आपण राख केली, तिच्या आयुष्याची राख करून टाकली। आता या भावाला काही सुचत नव्हतं, काय करावं ते कळत नव्हतं आणि तो प्रचंड पश्चाताप त्याला व्हायला लागला आणि त्यानं त्याच्याकडचं जे पिस्तूल होतं ते पिस्तूल घेतलं आणि ते घेऊन तो चोपडा शहर पोलिसांमध्ये दाखल झाला। त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्यानं जो काही प्रकार घडला तो सगळा प्रकार त्या ठिकाणी पोलिसांना सांगितला, आपल्या स्वतःचा गुन्हा जो आहे तो कबूल केला आणि या घटनेचीही त्यानं फिर्याद दिली, म्हणजे आरोपीसुद्धा तोच आणि फिर्यादसुद्धा त्यानंच दिलेली आणि पोलिसांनी मग तात्काळ कारवाईला सुरुवात केली। पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले, त्या ठिकाणी दोन मृतदेह पडलेले होते, सर्व पंचनामा केला, आजूबाजूचे जे काही पुरावे आहेत ते पुरावे जमा केले, त्याचबरोबर ते दोनही मृतदेह ताब्यात घेतले आणि त्यानंतर हे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उपजिल्हा रुग्णालय जे आहे तिकडे पाठवण्यात आले आणि राकेशचा जो मृतदेह आहे तो पुढे मग धुळे वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या ठिकाणचं फॉरेन्सिक लॅब त्यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता। आता या सगळ्या प्रकरणामध्ये डॉग स्क्वॉड वगैरे पण बोलवण्यात आलेलं होतं, फॉरेन्सिक लॅब पण बोलवण्यात आली, जेणेकरून सबळ पुरावे पोलिसांच्या ताब्यात येतील, त्या पद्धतीनं पोलिसांची कारवाई जी आहे ती केलेली होती, अनेकांचे जबाब या ठिकाणी घेतलेले होते। आता या प्रकरणामध्ये दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्याबरोबरच तुषार कोळी, भरत रायसिंग, जय कोळी या म्हणजे ते भाऊ आणि हे दोन तीन जण यांच्यावरती आरोप आहे, त्याचबरोबरती इतरही 5-6 जणांवरती म्हणजे 5-6 लोकांच्या विरोधामध्ये तक्रार देण्यात आलेली आहे। आता या घटनेमध्ये बहिणीच्या प्रेमप्रकरणाला विरोध म्हणून त्या मुलीच्या भावंडांनी बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या केलेली होती, याच्यामध्ये 2 खून झाले, 2 परिवार उद्ध्वस्त झाले आणि 10-12 लोक जे आहेत ते आरोपी इथं बनलेले आहेत। आता जी माहिती माध्यमातून आत्तापर्यंत जी समोर आली होती ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता या गोष्टीचा अजूनही तपास चाललेला आहे, कदाचित वेगळी माहिती, नवीन माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते। आता तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याच्याबद्दलची अजून काय माहिती असेल, अजून वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आता या प्रकरणामध्ये 2 अल्पवयीन आहेत, म्हणजे जे 18 वर्षाच्या आतले आहेत, आता त्या मंडळींना बालसुधारगृहामध्ये
पाठवलेलं होतं. आता ते अल्पवयीन होते त्यामुळे त्यांची नावं सांगायला मर्यादा होती आणि म्हणून एका भावानं असं केलं, एका भावानं तसं केलं, एक भाऊ पाठीमागं बसला, अशा पद्धतीनं सांगितलं आहे. त्या ठिकाणी नावं घेतलेली नाहीत कारण ते अल्पवयीन आहेत म्हणून. आता हा जो घटनाक्रम आहे किंवा ही जी घटना आहे ती घटना अशीच घडली का वेगळ्या पद्धतीनं घडली हे नंतर पुढं पोलीस तपासामध्ये समोर येईल. फक्त आत्ता जे समोर आलं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? पाठीमागंसुद्धा अशा पद्धतीचे अनेक प्रकरणं आपण बघितलेली आहेत. आता बघा, जर समजा मुलांनी असा विचार केला की आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, आपल्याला एवढं सगळं आईवडिलांनी केलं, तर त्यांनी आपल्यावर जे उपकार केले त्याची जाणीव ठेवून आपण आपल्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध वागणार नाही, त्यांच्या मनाला त्रास होईल असं वागणार नाही, अशा पद्धतीचा जर विचार केला, म्हणजे मुलांनी विचार केला आणि आईवडिलांनी असा विचार केला की आपल्या मुलांना आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागून द्यावं, त्यांना जर म्हणजे आपली मुलं जर चुकत असतील, त्यांना काही अडचणी येत असतील, तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं, पण आपण त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्यापेक्षा त्यांना त्यांचं आयुष्य जगून द्यावं आणि आपण फक्त वटवृक्षाप्रमाणे त्यांना आधार म्हणून राहावं, असा विचार जर आईवडिलांनी केला, म्हणजे मुलांनी असा विचार केला, आईवडिलांनी असा विचार केला आणि दोघांनीसुद्धा एकमेकांचा जर विचार केला, तर मला वाटतं अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत. पण ज्यावेळेस केवळ तात्पुरता स्वतःपुरता विचार केला जातो किंवा आपल्या लोकांपेक्षाही म्हणजे आपल्या घरातल्या लोकांपेक्षाही आपण जेव्हा समाजाचा विचार करतो त्यावेळेस मग अशा पद्धतीच्या घटना घडत राहतात. पण माझ्या मनात एक नेहमी प्रश्न निर्माण होतो की आपल्याकडे प्रत्येक वेळी कोणती गोष्ट करताना मी कपडे कोणती घालायची लोक काय म्हणतील, मी जेवण काय करायचं लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, मी कसं वागावं, मी कसं जागावं, आमच्या घरात कसं राहावं, कसं काय खावं, ते सगळं लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, याचा आपण विचार करत असतो. पण ज्यावेळेस आपण संकटामध्ये असतो, आपण अडचणीमध्ये असतो, आपल्या घरामध्ये भाकरीला पीठ नसतं, त्यावेळेस हा समाज आपला विचार करतो का? उलट आपल्या गरिबीचा, आपल्या मजबुरीचा हा तमाशा बघत असतो. आणि मग ही मंडळी जर आपल्याला मदत करत नसतील, हा समाज जर आपल्या अडचणीमध्ये येत नसेल, तर अशा समाजाचा आपण विचार का करतो, हाच मला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आहे. आणि म्हणून जर विचारच करायचा असेल तर आपल्या परिवाराचा विचार करा, आपल्या घरातल्या लोकांचा विचार करा, आपल्या मुलाबाळांचा विचार करा आणि यांचा विचार करून यांच्या भल्याचं, आपल्या संसाराच्या भल्याचं, आपल्या घराच्या भल्याचं जे आहे त्या पद्धतीनं कृती जर केली तर पण अशा पद्धतीच्या घटना आपल्याला टाळता येऊ शकतात. आता बाकी जे काही घडलं ते घडून गेलेलं आहे, ते कोणीही बदलू शकत नाही किंवा गेलेले जीव जे आहेत ते परत येऊ शकत नाहीत आणि हे जे कालचक्र आहे ते कालचक्रसुद्धा उलटं फिरू शकत नाही. पण भविष्यामध्ये असे प्रकार घडू नयेत याच्यासाठी मात्र आपण प्रयत्न करू शकतो. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तेसुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.